लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। सभापति महोदय, राज्य मध्ये शिवकालीन, पेशवेकालीन, ब्रिटिश कालीन मोडी लिपि मध्ये ऐतिहासिक माहिती, महसूल खात्याची माहिती हे मोडी लिपि मध्ये लिहिलेली आहे। लिंक तुटते आमची, तुम्ही जे तुमचा आवाज पण मोठा आहे माझ्यासारखा, मग प्रॉब्लेम येतो। या मोडी लिपीमध्ये एक वेगळा धंदा सभापती मोदया चालू आहे। मोडी लिपी वाचता येत नाही, जी पिढी आहे ती मोडी लिपी वाचणारी। सभापती मोदया भाई नमस्कार। अरे आणि त्यामुळे जुन्या रेकॉर्डचं कागदपत्र पाहिजे तसं बदलण्याचा एक धंदा सुरू आहे। मोडी लिपीमध्ये कोण तुमच्याकडे आहे का मला माहिती नाहीये। मोडी लिपीमध्ये सदाभाऊ की याच्यामध्ये दस्तऐवज घेतात आणि त्याप्रमाणे त्यांना सोयीचा तो अर्थ लावतात आणि त्या अर्थाप्रमाणे रेकॉर्ड बनवण्याचं काम चालू आहे। तर मोडी लिपी असलेले काही तरुण आज ज्यांनी मोडी लिपीचा अभ्यास केलेला आहे त्यांना त्या ठिकाणी आता नेमणूक करण्याची महसूल खात्याची गरज आहे। नेमणूक करायला म्हणजे ते पोस्ट नाही आहे, मान्यता घ्यायला पाहिजे। या गोष्टी होणार तात्पुरत्या स्वरूपात। जो आता आमच्या रायगड जिल्ह्यामध्ये एक तरुण आहे की ज्याला मोडी लिपी चांगल्या प्रकारे त्याने अभ्यास केला, त्याची PhD करतोय तो त्याची, त्यामुळे मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो। जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं तुम्ही त्याला पाठवा, पण मुद्दा मी आऊच्या पटलावर ठेवतोय की जेणेकरून त्या ठिकाणी आणि आमच्याकडे जे नबाबाचं राज्य होतं 3.5 तालुक्यामध्ये श्रीवर्धन, मुरुड आणि भसळा आणि माणगावचा काही भाग, या नबाब काळी जागा अजून नबाबाच्या नावावर आहेत। सभापती मोदे, मुरुड तालुक्यामध्ये विहूर या गावामध्ये गट क्रमांक 111 याच्यामध्ये गुरचरण लिहिलेलं आहे। 55 नंतर कागदपत्र फिरवली मोडी लिपीचा फायदा घेऊन आणि नबाबाचं नाव चढवलं, पण 60 त्या ठिकाणी परत एक आदेश त्यावेळेला जिल्हाधिकाऱ्यांनी काढला होता, त्या कुलाबा जिल्हा होता, ही जागा सरकारी गुरुचरण आहे आणि ती पंचायतीला दिलेली आहे, पण ही नोंद त्यांच्या लक्षात आली नाही, हे बदलले म्हणून परत काढली। त्यांनी 55 केली, 55 त्यांनी नबाबाच्या नावावर जागा चढवली आणि 40 विकली। नबाबानी 40 विकली। बरेच त्याच्यामध्ये लोक आहेत, हायकोर्टामध्ये गेलेत, हायकोर्टाने पाठवलंय की बरोबर आहे, तरी तपास करण्याचं काम चालू आहे। हे एकच केस नाही आहे, मुरुड तालुक्यामध्ये आतापर्यंत जवळजवळ 3000 एकर जागा ही नबाबाच्या नावावर आहे। ती नबाबाच्या नावावर राहते कशी? सिलिंग आहे की नाही? सिलिंग आहे की नाही? मग सिलिंगचा एका नावाचा उतारा एका व्यक्तीचा तो असूच शकतो कसा? आणि त्याचं घेऊन त्याच्यामध्ये करतात, हा मोठा धंदा चालू आहे, मोठा धंदा चालू आहे, करोड रुपये त्याच्यामध्ये कमवतात आणि त्याच्यामध्ये त्या पद्धतीची गोष्ट आहे। आणि याच्यामध्ये आम्ही केलं, मोजणी करायला अधिकारी जातात, पोलीस बंदोबस्तात जातात, आमची मोजणी कधी राजे होतच नाही रेकॉर्डमध्ये। आणि असे कोण आले भांडवलदार आणि जागा घ्यायला, त्याच्या मोजणीला पोलीस बंदोबस्त सुद्धा, लोकांनी तक्रार केल्यात तरी। या बाबतीमध्ये तुम्हाला माहिती आहे मुरुड बिवरची जे गुरु तिथे राहतात त्यांच्या पत्नी वारल्यामध्ये, तर ते त्या बाबतीमध्ये लक्ष दिलं पाहिजे। माझी या पुरवणी मागण्याच्या माध्यमातून मोडी रिपोर्ट ज्याला माहिती आहे, मोदी बरोबर बरोबर, मोडी जो आहे ना हा विषय ज्यांना अभ्यास आहे त्या तातडीने घेतलं पाहिजे। असे भरपूर रेकॉर्ड तुमच्याकडे पण असतील, पूर्वी होती
की मोडी आहे वाचणारे लोक होते, जुने शिक्षक होते, महसूल खात्यातले अधिकारी होते, ते आता मृतवत झालेत, आता ते नाही आहे, त्याची कारवाई ताबडतोब सभापती मध्ये झाली पाहिजे, ही मागणी मी या निमित्तानं करतोय.